मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला विचारतो तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला त्यावेळी सायली म्हणते आईने दिला मग अर्जुन हसतच पुन्हा विचारतो मम्माने सडनली हा फोटो तुम्हाला का दिला असेल सायली आता उत्साहाच्या भरत सांगू लागते कारण आईंना असं वाटतंय असं म्हणून ती आता गप्प बसते एकदम शांत होऊन जाते पुढे काहीही बोलत नाही तर अर्जुन तिला विचारतो काय झालं सांगा ना पटकन अशा एकदम गप्प का राहिल्या त्यावेळी सायलीला आठवतं की कल्पना म्हणाली होती की तुमच्या सेकंड इनिंगचा अर्थ मला समजलाय पण तुम्ही आता बाळाचा विचार करताय ही गोष्ट मला समजलीये अर्जुन सततच विचारू लागतो अहो काय झालं सांगा तरी दुसरीकडे कल्पना आता सायलीसाठी दूध घेऊन रूममध्ये येतच असते इकडे अर्जुन म्हणतो तुम्ही असं बोलता बोलता अचानक थांबल्या मला भीती वाटली सांगा की सायली म्हणते आई म्हणाली की आपल्या दोघांचं अर्जुन विचारतो काय आपल्या दोघांचं असं म्हणून तो ताडकन उभा राहतो कारण तो खूप घाबरलेला असतो तो म्हणतो की आपल्या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल मम्माला समजलं का की काय की काही डाऊट आलाय तो खूप घाबरलेला असतो त्यावेळी सायली आता काही सांगणार तितक्यातच कल्पना समोरून येते आणि म्हणते आई तुम्ही आता अर्जुनचा गैरसमज झाल्यामुळे तो अजूनच घाबरतो तिकडे प्रिया आता तोंडाला पाणी लावते आणि नाही बाबा नाही बाबा असं ओरडतच ती बाहेर येते तेव्हा रविराज खूप घाबरतो आणि काय झालं विचारतो नागराज देखील तितक्यात तेथे येतो आणि म्हणतो अगं काय झालं तर मी बोल ना पटकन मग आता प्रिया म्हणते मला काही सुचत नाही आहे बाबा अहो मी जे पाहिलं ना ते खरंच खूप भयंकर आहे त्यावेळी रविराज विचारतो काय पाहिलं बाळा तू तेव्हा ती म्हणते बाबा जेव्हा मी नाश्ता करून रूममध्ये अभ्यास करण्यासाठी गेले तेव्हा अचानक मला डोळा लागला आणि खूप भयानक एक स्वप्न पडलं मग आता रविराज म्हणतो स्वप्नच होतं ना ते असं म्हणून तो तिला पाणी प्यायला सांगतो त्यावेळी आता प्रिया म्हणते हो ते स्वप्नच होतं मग आता रविराज म्हणतो मग ते सोडून दे आता कोणताही विचार करू नको त्या स्वप्नाबद्दल तर नागराज म्हणतो तिला किती घाम आलाय बघ ना असं म्हणून ते दोघे ॲक्टिंग करत असतात नागराज विचारतो काय झालं त्या स्वप्नाचं कोणतं स्वप्न होतं ते आता सांगूनच टाकतन मी तेव्हा प्रिया आता खूपच घाबरतच सांगते की बाबा मला स्वप्नामध्ये आई दिसली होती आणि ती खूप निपचित पडली होती हे ऐकता जाता रविराजला मोठा धक्काच बसतो इकडे आता सायली अर्जुनला म्हणते आई आले आहेत असं म्हणून ती कल्पनाकडे तो मोबाईल घेऊन जाते त्यावेळी कल्पना म्हणते व्हिडिओ कॉलवर बोलणं चालू आहे का म्हणजे तू तो लहानपणीचा फोटो अर्जुनला दाखवत होतीस का तेव्हा अर्जुन आता हसतो तेव्हा कल्पना म्हणते हो अरे मीच दिला आहे तो फोटो अशीच तयारी करायची असते तेव्हा अर्जुन विचारतो कसली तयारी मग आता कल्पना म्हणते छान आहे हां तुमची तयारी तर सायली आता लाजूनच लाल होते अर्जुन म्हणतो अगं मम्मा ॲक्च्युली माझी एक फाईल घरी विसरली होती ना म्हणून मी सायलीला व्हिडिओ कॉल केला आहे त्यावेळी कल्पना म्हणते बरं ठीक आहे चालू देत तुमचं मग आता सायली म्हणते मी तुम्हाला नंतर मेसेज करते हां असं म्हणून ती पटकन फोन ठेवते दुसरीकडे अर्जुन विचार करतो की नक्की काय चाललंय मम्माचं कळतच नाही आहे आणि फोन ठेवलासुद्धा मम्माने दुसरीकडे प्रिया म्हणते आईचा श्वास थांबला होता तिचे डोळे बंद होते आणि आपण सर्वजण तिच्या भोवती बसलो होतो आणि खूप रडत होतो त्यावेळी नागराज पुन्हा तेच तेच वाक्य रिपीट करत असतो आणि प्रियाला म्हणतो काय म्हणतेस तू तन्वी अगं श्वास थांबला होता वहिनीचा असं काही पण का बोलतेस तेव्हा रविराजला तर आता धक्काच बसतो त्यावेळी आता याचा अर्थ तुला समजतो का नागराज म्हणतो मग आता रविराज म्हणतो थांब नागराज काहीच बोलू नकोस पुढे ते फक्त स्वप्न होतं सत्य नाही असं म्हणून तो प्रियाला देखील शांत राहायला सांगतो त्यावेळी आता प्रिया स्वतःच्याच तोंडात खूप मारून घेते आणि म्हणते की मीच वाईट आहे मला असं स्वप्न कसं पडू शकतं असं म्हणून ती स्वतःच्याच गालावर खूप मारून घेत असते तेव्हा नागराज म्हणतो दादा ही बघ ना कशी करते स्वतःला त्रास करून घेते मग आता रविराश तिला अडवत म्हणतो की थाम तन्वी हे फक्त स्वप्न होतं सत्य नाही असं म्हणून तो तिला सत्याची जाणीव करून देतो प्रिया आता नाटक करत मुद्दाम आणि रडतच म्हणते बाबा पण मला असं स्वप्न कसं पडू शकतं पुढे आता प्रिया म्हणते बाबा मी माझ्या आईशिवाय नाही जगू शकत आता हा दुरावा नाही सहन होत प्लीज तुम्ही काहीही झालं तरी आईला शोधून काढा ना बाबा प्लीज तेव्हा रविराज आता खूपच इमोशनल झालेला असतो मग तो म्हणतो की आपल्या प्रतिमाला काहीही होणार नाही आहे तो अजिबात काळजी करू नकोस तन्वी आज काहीही घडणार नाही माझी खात्री आहे असं म्हणून रविराज खूपच इमोशनल झालेला असतो तर भामटी प्रिया ही नागराजकडे पाहते आणि गालातल्या गालात हसते गाला कारण त्या दोघांनी पहिलं पाऊल तर आता उचललेलं असतं की प्रतिमाचा मृत्यू झाला आहे सांगून रविराजचं मानसिक खच्चीकरण करायचं इकडे सायली आता खूपच लाजत असते म्हणूनच कल्पना तिला विचारते अगं सायली मला माहीत आहे तुम्ही आई बाबा होण्याचं ठरवलं आहे पण यात एवढं लाजण्यासारखं काय आहे ग ता पुढे सायलीला सांगते हे बघ मी तुझ्यासाठी डबाभर ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवले आहेत आता रोज एक एक लाडू खायचा आणि त्याच्याबरोबर दूधसुद्धा प्यायचं त्यावेळी सायली म्हणते आई अहो हे पण कशासाठी मग आता कल्पना म्हणते अगं तू आता बाळासाठी चान्स घेणार म्हटल्यावर आई धडधाकट नको का तेव्हा सायली अजूनच लाजून लाल होते नंतर कल्पना म्हणते सायली आता तुझा नवीन जन्म झालाय असा तू मानायचं कारण आता हे बाळ झाल्यानंतर अर्जुन आणि तुझं नातं अजून घट्ट होणार आहे कारण तुम्ही तेव्हा फक्त नवरा बायकून असणार आहात आई बाबा होणार आहात आणि या जगामध्ये सर्वात सुंदर शब्द कोणता आहे माहीत आहे का आई आणि बाबा त्यावेळी सायली आता मनातल्या मनात विचार करते की आई जे म्हणत आहेत ते किती छान आहे मला हवं हवंहचं वाटतंय कारण मी ज्याच्यावर अगदी मनापासून प्रेम करते त्याच्या बाळाची आई होणं यापेक्षा सुंदर भावना असू शकत नाही मग आता कल्पना सायलीकडे पाहत राहते आणि तिला म्हणते अगं तू किती विचार करते आहे सायली तू अगोदर दूध आणि लाडू खाऊन घे असं म्हणून कल्पना तेथून जाते मग आता सायली पुन्हा तो फोटो आरशाच्या तेथे लावते त्या ते फोटोकडे सारखी सारखी पाहतच राहते आणि स्वतःला आरशात न्या पोटाला हात लावत असते आणि स्वतःशीच हसत असते त्याचवेळी कल्पना तिला काहीतरी सांगण्यासाठी पुन्हा मागे येते आणि सायलीकडे पाहतच राहते तिलाही आता हसू आवरत नाही कारण सायलीने आता पोटाला हात लावलेला असतो आणि ती अगदी बाळाचाच विचार करत असते हा आता कल्पना लगेच तेथून जाते दुसरीकडे प्रिया आता काहीच खात पीत नसते त्यावेळी रविराज विचारतो काय गं झालं तन्वी तू काही खात का नाहीयेस मग नागराज देखील विचारतो तू एवढा कसला विचार करते असताना मी अगं खाऊन घे अगोदर मग आता ती टेन्शन हो घेण्याचं नाटक करत म्हणते की काय आहे ना मला जे स्वप्न पडलं ना त्या स्वप्नाचा मी विचार करते कारण जे स्वप्न पडलं ते एवढं हॉरिबल होतं ना की मी त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही असं म्हणून आता ती रडतच तेथून जाते त्यावेळी ते रविराज तिला खूप अडवण्याचा प्रयत्न करतो पण ती थांबत नाही त्यावेळी आता कशी समजूत घालावी या मुलीची रविराजला कळतच नाही तो म्हणतो नागराज, नागराज तो आता काय करायचं त्याचवेळी आता नागराज म्हणतो हे बघ दादा ह्या तन्वीची अवस्था आता आपल्या दोघांनाही पाहवत नाही आहे आपण एक काम करू शकतो लवकरात लवकर प्रतिमा वहिनीचा शोध नक्कीच घेऊ शकतो यामुळे काय होईल तन्वीची ही झालेली अवस्था आहे ना काही तर काहीतरी आपल्याला तोडगा काढता येईल नाहीतर बिचारी तन्वी अशीच आईच्या आठवणीत झुरत राहील तर आता इकडे सायली ही अजूनही बाळाच्या स्वप्नात असते तेव्हा तिला आठवतं की मी खरंच प्रेग्नेंट आहे अर्जुन माझी खूप मनापासून काळजी घेतोय आणि तो मला खाऊ पिऊ घालतोय अर्जुन आता तिच्याजवळ येतो आणि तिचे पाय चेपत असतो तिला विचारतो बस झालं का मग आता सायली हसतच म्हणते की हो बस झालं त्यानंतर तो तिला आता घास भरवत असतो त्यावेळी सायली देखील खूपच प्रेमाने अर्जुनला घास भरवत असते त्यानंतर अचानक तिला ठसका लागतो आता अर्जुन लगेच पाणी आणण्यासाठी बाजूला जातो सायलीला अजूनच जोरात ठसका लागतो पण ती त्या स्वप्नातून आता बाहेर येते आणि इकडे तिकडे पाहत असते कारण तिला समजलेलं असतं की मी प्रेग्नेंट नाही आणि हे फक्त माझं स्वप्न आहे मला झालेला भास आहे त्यावेळी ती खूपच उदास होते आणि म्हणते काय करावं कळत नाही तर आमच्या दोघांचं हे लग्न खरं नाहीये आणि मला पडलेलं हे स्वप्न देखील खोटं आहे मग मला बाळाची एवढी ओढ ओड़ काल आहे अर्जुन सर तर माझ्यावर प्रेमसुद्धा करत नाही मग कसलं संसार आणि कसलं बाळ तेव्हा ती त्या लहानपणीच्या अर्जुनच्या फोटोकडेच पाहत राहते आणि म्हणते की स्वप्न बघणं कसं चुकीचं असू शकतं आई बाबा या शब्दामुळे मला एवढा आनंद होतोय मग मी हे स्वप्न नक्कीच पाहू शकते तरीकडे रविराज आता इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करतो आणि म्हणतो आपण गेली कित्येक वर्ष झाले आहे प्रतिमाचा शोध घेतोय परंतु अजूनही तिचा शोध लागला नाही आहे तुम्हाला जर छोटीशी हिंट जरी मिळाली ना तरीही मला लगेच कळवा तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब ठीक आहे असं म्हणतात तर आता पुढील सूचना त्यांना देत असतो मग आता नागराज आणि प्रिया हे दोघेही चोरून लपून हे सर्व बोलणं ऐकत असतात आणि डोक्यालाच हात लावतात त्यावेळी आता प्रिया म्हणते हा घ खरघोशानुसता घरातच बसला आहे याला कुठे ती प्रतिमाची बॉडी मिळणार आणि कसा त्या प्रतिमाचा शोध लागणार मलाच सांगा बरं काका मग आता नागराज म्हणतो हो ना ती म्हणते काय लॉकडाऊन आहे का सारखं घरात बसायला याने जर त्या बॉडीला पाहिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं तर मग याने घराबाहेर पडायला हवं ना नागराज म्हणतो तो कसा घराबाहेर पडेल अगं त्यासाठी काहीतरी करायला हवं सुचवू बरं तू मग आता प्रिया म्हणते हो मीच सुचवते ना सगळं काही मीच सुचवते तुम्ही आपलं रिकामं डोकं तसंच ठेवा त्यावेळी आता नागराज म्हणतो गप्प बसतेस का त्या दोघांमध्ये आता भांडण होणार असतात मग आता र नागराज म्हणतो सुचलं मला त्यावेळी ती विचारते काय झालं काय सुचलं आहे काय तुम्हाला मग आता नागराज म्हणतो मला हे सुचलं आहे की तू शॉपिंगसाठी किंवा कोणत्याही कारणाने आपण ज्या रस्त्यावर डेड बॉडी टाकली आहे ना त्या ठिकाणी तू घेऊन जा त्या दादाला आणि मग ती डेड बॉडी दाखव म्हणजे त्याला खात्री पटेल त्यावेळी आता प्रिया म्हणते तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला समजतं का आता मला एक गोष्ट सुचली आहे असं म्हणून ती लगेच तिच्या रूममध्ये नागराजला घेऊन जाते आणि एक डायरी दाखवते आता नागराज विचारतो हे पुस्तक कशासाठी तुम्हाला देतीये मग आता ती म्हणते थांबावं जरा तुम्हाला काही कळतं का जरा शांत बसा ना तेव्हा आता लगेच त्यातून ती सिम कार्ड्स काढते तेव्हा तो म्हणतो हे काय एवढे सिम कार्ड्स एवढे तर माझ्याकडे सुद्धा नाही आहे मग आता प्रिया म्हणते की दुसरी सोय करून ठेवावी लागते एका सिम कार्डचं काम झालं तर दुसरं सिम कार्ड वापरायचं आणि पहिलं आहे ते लगेच तोडून फेकून द्यायचं म्हणजे काय असतं ना पुरावा मागे राहत नाही तेव्हा नागराज आता म्हणतो की धन्य आहेस तू तुझे पाय दाखव जरा चरण स्पर्श करू देत तेव्हा ती म्हणते गप्पा बसा त्या किल्लेदारने ज्या इन्स्पेक्टरला फोन केला होता त्याचा नंबर आहे का तुमच्याकडे तेव्हा नागराज म्हणतो हो आहे ना नंबर मग आता प्रिया लगेच तो फोन नंबर त्याच्याकडून घेते तिकडे आता कल्पना ही कलर चार्ट पाहत असते विमल विचारते काय झालं तुम्ही एवढा कलर चार्ट का पाहताय तेव्हा सायली येऊ देत मग तुम्हाला सोबतच सांगते असं कल्पना म्हणते तेवढ्यातच सायली तेथे येते तर कल्पना म्हणते सायली अगं मला हा कलर चार्टमधील तुझ्या आवडीचा रंग सांग पाहू कारण मला मला तुझ्या आवडीच्या रंगाचे तुमच्या तिघांनाही स्वेटर बनवायचे आहेत तेव्हा कोणासाठी स्वेटर असं सायली विचारते मग आता कल्पना म्हणते अगं असं काय करतीये मला माहिती आहे मी या गोष्टीची खूप घाई करते आहे पण नंतर तू गुड न्यूज दिल्यानंतर मला अजिबात धावाधाव करायला नको म्हणून तुझ्यासाठी अर्जुनसाठी आणि तुमच्या होणाऱ्या बाळासाठी मला स्वेटर विनायचं आहे विमल म्हणते वहिनी अहो सायलीताईने जो रंग पसंत केला असेल ना तो खरंच खूप छान असेल कारण हे तिघेही त्या स्वेटरमध्ये अगदी सेम सेम स्वेटर म्हटल्यावर खूप खूप दिसतील ना या कल्पनेनेच त्या दोघीही हसू लागतात तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि कोणता रंग कसला रंग असं विचारत असतो त्यावेळी कल्पना म्हणते बरं झालं आता तू तु आलास तुम्ही दोघे मिळून रंग ठरवा आणि मला सांगा आणि आता इथून पुढे तू जास्त वेळ घरामध्ये थांबायचंस ऑफिसमध्ये कमी जायचं त्यावेळी अर्जुन विचारतो का बरं तेव्हा कल्पना विचारते आता तुला सुरुवातीपासून सगळं काही सांगू का तर विमल म्हणते वहिनी तसं नाहीये याला म्हणायचं वेड पांघरून पेडगावला जाणं तेव्हा अगदी बरोबर असं कल्पना म्हणते अर्जुन म्हणतो हे वेडगाव पेडगाव नक्की काय आहे मला कळत नाहीये त्यावेळी आता कल्पना म्हणते अर्जुन माझं तू ऐकायचं आहेस इथून पुढे जास्तीत जास्त वेळ माझ्या सायलीबरोबर तू घालवायचं आहेस आणि तिला अजिबात दुखवायचं नाहीयेस त्यावेळी अर्जुन विचारतो पण मी माझ्या बायकोला का दुखवेन मम्मा तेव्हा कल्पना म्हणते अरे तेच सांगतेय मी तुला तू आता अजिबात चिडचिड करायची घरातील वातावरण आनंदी आनंद राहिलं पाहिजे मग आता अर्जुन सायलीला खुनावत विचारतो हे काय आहे नक्की मग आता सायली नकारार्थी मान हलवते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली म्हणते उद्या का ते काय करेल हे तुम्ही का ठरवताय ते असं उंच यानामध्ये झेप घेईल मग आपल्या घरातील सर्वजण कौतुकाने त्याच्याकडे पाहत राहतील पूर्ण आजी आई बाबा अश्विन भाऊजी अस्मिताताई हे सर्वजण जेव्हा त्याच्याकडे कौतुकाने पाहतील की आपल्या दोघांनाही खूप अभिमान वाटेल आता ते बाळाबद्दल स्वप्न रंगवत असतात मग आता अर्जुन म्हणतो मधुभाऊ कुसुमताई यांनाही खूप आनंद होईल ना ते आता आनंदाच्या भरात एकमेकांच्या हातावर टाळ्या देत असतात त्यावेळी आता ते एकदम शांत होतात आणि हात मागे घेतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब